खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळवण्यासाठी तसेच डिंबे धरणातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्याच्या हक्काचे पाणी बोगद्याद्वारे थेट नगर जिल्ह्यात वळवू पाहणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात एल्गार करत 26 जून 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणाचं नेतृत्व डॉक्टर ताराचंद कराळे, तालुका अध्यक्ष भाजपा आंबेगाव देवीदास दरेकर, शिवसेना गटनेते जिल्हा पुणे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे। यावेळी इतर शेतकरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पदस्पर्शाने पुण्यात झालेल्या आंबेगाव नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुणीत झालेल्या जुन्नर नगरीमध्ये खरंतर आज हे उपोषण थोर क्रांतिकारक बिरसा मुंडाजी, त्याचप्रमाणे थोर क्रांतिकारक बाबू गेनूजी, थोर क्रांतिकारक भगतसिंग, थोर क्रांतिकारक राजगुरू या क्रांतिकारांनी जसं बलिदान दिलंय आपल्या मातृभूमीसाठी, त्याच प्रकारच्या न्याय हक्कासाठी जे लढलेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या आमचं शेतकऱ्यांचं न्याय हक्काचं व्यासपीठ जे कायद्याद्वारे आम्ही आज या ठिकाणी घेत आहोत। या जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, शिरूर तालुका असेल, शेतकरी बांधव असेल, महिला भगिनी असतील, युवक असेल, यांच्या भविष्यासाठी एल्गार आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। आमच्या न्याय हक्काचं पाणी नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी पळून नेण्याचा घाट काही लोकांनी घातलेला आहे, त्या घाटाच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे। कळमोडी प्रकल्प हा खेड तालुक्यामध्ये गेले 12 वर्षापूर्वी पूर्ण झाला आणि तो प्रकल्प पूर्ण होत असताना आमच्या सातगाव पठार असेल, खेड तालुक्यातील गाव असतील, त्या गावासाठी हा प्रकल्प विशेषतः मंजूर झालेला होता। परंतु 12 वर्षापूर्वी ज्यावेळी प्रकल्पाचं काम चालू झालं त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या भागातील शेतकरी कळमोडी धरणावरती घेऊन जात असताना एक मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, 12 पोत्याची लापशी शिजवली गेली। परंतु त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांना वाटलं होतं आपल्याला नजीकच्या काळामध्ये पाणी मिळेल, पण अद्याप 12 वर्ष धरण पूर्ण होऊन सुद्धा पाणी मिळत नाही। आमच्या शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यावरती, खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढलेला आहे। बोजा म्हणजे सिलिंग कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांवर बॅन आलेला आहे। तो बॅन खरं तर आंबेगाव तालुक्यातील ही 7 गावांवरती 3340 हेक्टर क्षेत्रावरती तो बॅन आलेला आहे। खेड तालुक्यातील 9 गावांवरती 1625 हेक्टर क्षेत्रावरती तो बॅन आलेला आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की हा डिंब कळमोडी प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि ह्या क्षेत्राला पाणी मिळावं। खरं तर हे गावं सातत्यानं टँकरग्रस्त असणारी गावं आहेत, पिढ्यानपिढ्या 2, 4, 5 पिढ्यासुद्धा ही गावं आजही टँकरने पाणी पितात। वास्तव तुमच्या पुढं आणायचं असेल तर तुम्ही स्वतः जा, प्रत्येकाच्या घरापुढं तुळस लावण्याऐवजी प्रत्येकाने घरापुढं ड्रम ठेवलेला आहे, हे वास्तव आज मी तुमच्या पुढे मांडतोय। हे जर पाणी आलं तर खेड तालुक्यातील ही गावं असतील, आंबेगाव तालुक्यातील गावं असतील, पुढं खेड तालुक्यातील अजून पाबळ असेल, शिरूर तालुक्यातील पाबळ असेल, खेड तालुक्यातील वाबगाव असेल, केंदूर असेल, धामारी असेल, थिटेवाडीच्या बंधाऱ्यात हे जर पाणी गेलं तर भविष्यामध्ये शेतकरी सुकवल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे आमच्या लोणी धामणी असेल, आंबेगाव तालुक्यातील लोणी असेल, धामणी असेल, पाडदर असेल, शिरदळ असेल, या प्रकल्पातनं सुद्धा पाणी नेऊ शकतो। ही मागणी प्रामुख्याने शासन दरबारी मांडण्यासाठी मी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे। खरं तर मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, आदरणीय मुख्यमंत्री दीनदयाळूंचा कैवाळू, लोकांचा अनाथाचा नाथ एकनाथ,
खरतर आमची मागणी सोडवेल अशी भावना आमच्या मनामध्ये आहे। या महाराष्ट्राचं एक जाणतं नेतृत्व, एक कर्तृत्ववान माणूस ज्याने उभ्या महाराष्ट्र नव्हे तर देश सुद्धा त्या माणसाकडे पाहतोय असे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्या मागणीचं प्रामुख्याने विचार करतील आणि आमच्या शेतकरी बांधवांना न्याय देतील अशी अपेक्षा बाळगतो। खरं तर पंढरीच्या वारीला असंख्य आमच्या भागातील शेतकरी बांधव गेलेले आहे, शेतकरी बांधव मांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले असताना, परंतु आम्ही खरं तर न्याय देवतेच्या विकासाच्या देवतेच्या दरबारी आम्ही आज हे उपोषण करतोय। भविष्यामध्ये हे उपोषण सुटेल का नाही हे मला माहिती नाही, परंतु जोपर्यंत सुटत नाही हे जर उपोषण लवकरच शासनाने त्याची दखल घेतली नाही तर आम्ही वेळ प्रसंगी आमचं उपोषण मागे घेऊन त्या धरणामध्ये आम्ही शेतकरी उड्या टाकल्याशिवाय राहणार नाही, जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढा शासनाला मी विनंतीपूर्वक इशारा देतो।